striking grace has actually become the sun. Yet you need to nasit when one is hard to die. The years rather take care as to become the seriously as I'm in one thing. This is Amara Mirada, the story that this is a complicated mirada, and if this happens in the truth of the child, but sell us with the mirada. Some has a certain entity of us. And the Yadir Nikita Saki, Rastavali Congress Pachacha, Sarva Tharaja Kari Kajani, Je Atishakasta Yusri, Tisha Vudan, Sangat Nita Vachinami Kutan Nita Yuktakasko. Maharashtra, एक प्रकार से परिवर्तन अच्छी प्रक्रिया शुरू है जो कहीं निर्मित निकाल है तुमसे हाथों मुझे मजे स्टेटमेंट के तहत मुझे सभी से मिले यहाँ निकाल इस सब परिवर्तन वाला फूल से कसम प्रकार से आणि आम्हा लोकांचा सैत हा राहणार आहे की ही देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली सुदैवानं देश पातळीवरचं चित्रसुद्धा अतिशय आशादायक विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं असेसमेंट जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेनं दिलेला आहे. या निकालाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं मार्जिन हे फार मोठं असायचं. आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मार्जिनी मिळाल्यात. याचा अर्थ राष्ट्र पातळीवर आम्ही लोक जे सगळे काम करतो त्याचे विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी मिल्समध्ये जे आमचे सहकारी काम करतात तर मी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खडगे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीताराम काँग्रेस सीताराम येचुरी आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित अजून नक्की नाही पण उद्या चालत दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आणि तसा संदेश आज संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या इतर सहकाऱ्यांना मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीने जाऊ आणि एकंदर खुर्ची धोरण खुर्ची नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून त्याच्यामध्ये असं दिसतंय की 7 जागेवर अंतिम काही त्याचं पूर्ण काउंटिंग झालेलं नाही पण 7 जागेवरच्यावर आज आम्ही तुझ्यावर किती 7 होती 7 जागेंच्यावर आज आम्ही पुरावत याचा अर्थ 10 जागा निवडून लढून 7 विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र याचा अर्थ स्ट्रायकिंग रेस हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चित प्रमाणे झालेला आहे. हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली याचा उल्लेख माझ्या स्टेटमेंटमध्ये सविस्तर आहे त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसला मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षालासुद्धा मिळालं आणि या
जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची खबरदारी घेऊ. एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ती झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल. आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काही तथ्य नाही. मी काही कुणाशी बोलले नाही. बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस एसओजी यांच्याशी झालं, बाकी कुणाशी संबंधित नाही. या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय पातळीचे काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही. एखादा अध्यक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचा मी कमेंट करणं योग्य नाही. माझा त्यांचा सुसंवाद आत्ता झालेला आहे, संबंध आहेत पण आत्ता बोलणं झालेलं नाही. सर, बारापाणी जागा होती त्यावर याचा उमेदवार विचारा. लिहिणं काय असं की माझं स्वतःच असेसमेंट त्या मतदारसंघाचं असं आहे की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. एक आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझा स्वतःचा गेले 60 वर्षाचा असोसिएशन आहे. माझी सुरुवातच तिथनं झालेली होती आणि प्रचार करू न करू तिथला सामान्य माणूस जो आहे, नागरिक जो आहे, त्याची मानसिकता काय मला ठाऊक आहे. आम्ही जाओ अथवा न जाओ तो योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला होते. आणि मला वाटतं आता किती टक्के नाही बारामती विधानसभेत कसं मतदान झालं? 22,000 होता, आता 35,000 पुढे लीड असेल बारामती विधानसभा. एका विधानसभेमध्ये 35,000 पुढे आता लीड असेल आणि बाकीच्या मतदारसंघाचं तुमच्याकडे सगळं असेल ना? हो, बाकीमध्ये पण लीड आहे. खडकवासला थोडस कमी आहे, बाकी सगळे लीड आहे. बाकी सगळे गेल्या वेळेस पेक्षा खडकवासला चांगले. टोटल किती लीड आता? अजून आता 16व्या राऊंडला 76,000 आसपास आहे आणि अजून 3-4 राऊंड आहेत. 6-7 राऊंड बाकी. अच्छा, 6-7.